नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शनमध्ये। मित्रांनो, आपण एक पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि घंटी दाबायला विसरू नका। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा, कारण आम्ही खूप महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती देत असतो। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे की गतवर्षीच्या खरीप हंगामात बाधित झालेल्या पिकांसाठी 164 कोटी रुपयाचा विमा भरपाई म्हणून मंजूर करण्यात आला आहे। हे कोणत्या जिल्ह्यात झालेला आहे ते सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यात आणि किती पीक विमा मंजूर झालेला आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करूया। गतवर्षीच्या खरीप हंगामात बाधित झालेल्या पिकासाठी 164 कोटी रुपयाची विमा भरपाई म्हणून मंजूर करण्यात आली आहे। जिल्ह्यातील 18 ते 28 ऑक्टोबर 2019 या कालावधीमध्ये 57.66 मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती। त्याचा फटका पिकांना बसला होता। तर त्यामुळे मित्रांनो, गेल्या वर्षीच्या खरीपात मूग व उडीदाचे अपुऱ्या पावसाने तर सोयाबीनला 10 दिवसाच्या अवकाळी पावसाने बाधित झाले। यातील बहुतांश शेतकरी पंतप्रधान पीक विमा काढला होता, त्यामुळे या योजनेअंतर्गत भरपाई मिळावी अशी त्यांची मागणी होती। त्यानुसार आता सोयाबीन, मूग, उडीद, धान आणि ज्वारी या पिकासाठी 1,17,017 शेतकऱ्यांना 1,70,018 हेक्टर क्षेत्रासाठी 164,19,78,532 रुपयाची भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला ही अपडेट कशी वाटली खाली कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया जरूर द्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्याकडे पोहोचवा, कारण अत्यंत आम्ही महत्त्वाचे व्हिडिओ आणि महत्त्वाची बातमी घेऊन येत असतो तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी। जय हिंद, जय महाराष्ट्र।